नमस्कार मंडळी मंडळी, आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे जुलै महिन्यातल्या मेष राशीच्या मासिक राशी भविष्याची। मेष राशीमध्ये जी नामाक्षरे येतात ती म्हणजे च आणि ल या नावावरून सुरू होणारी, तर या राशीमध्ये नक्षत्र येतात ती म्हणजे अश्विनी, भरणी आणि कृत्तिका। याच नक्षत्रांचा सखोल अभ्यास करून किंवा माहिती घेऊन आपल्याला आपल्या स्वभावातली गुणवैशिष्ट्य, आरोग्य, कार्यक्षेत्र यांच्याबद्दल अजून जास्त बारीक माहिती मिळण्यास निश्चित चांगली मदत मिळते। आणि म्हणूनच मंडळी, या नक्षत्रांची माहिती खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अवश्य घ्या। याचे व्हिडिओ आपल्या ज्योतिष कट्टा चॅनलवरती या अगोदर आलेले आहेत। मंडळी, या जुलै महिन्यामध्ये बुध, शुक्र, रवी, मंगळ हे ग्रह राशीच्या धन, पराक्रम, सुख आणि संतती ह्या स्थानातून जात आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी शुभ परिणाम या जुलै महिन्यामध्ये मेष राशीच्या मंडळींना मिळणार आहेत। कोणत्या क्षेत्रामध्ये हे फळ चांगलं मिळणार आहे हे पाहणं आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाचं ठरणार आहे। मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये। मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना अशा गूढ विषयातल्या विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त आणि तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। आणि हो, बरोबर दिलेलं जे बेलचं चिन्ह आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आमचे जे नवीन व्हिडिओ येतात त्यांची माहिती, त्यांचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकेल। चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया जुलै महिन्यामध्ये कसं असणार आहे राशीफळ मेष राशीच्या मंडळींसाठी। मंडळी, आपण हे जे राशी भविष्य पाहतोय ना ते आपण चंद्र राशी आणि लग्न राशीनुसार पाहत आहोत, हे आपण नेहमीच माहिती करून देत असतो। तसंच हे जे सर्व राशी भविष्य आज आपण माहिती करणार आहोत हे सगळंच सगळं आपल्याला तंतोतंत लागू पडेल का? तर बिलकुल नाही। कारण तुमची जी वैयक्तिक कुंडली असते त्याच्यातले ग्रहयोग कसे आहेत, त्याच्यातली तुमचे असलेले योग, ग्रहांचे असलेले परिणाम कसे, त्यावर हे जे गोचर ग्रहांचं फळ आहे हे अवलंबून असतं। आणि हे लक्षात घेऊनच आपल्याला हे राशी भविष्य माहिती करून घ्यायचं आहे। तरीसुद्धा यातले बरेचसे मुद्दे आपल्याला या महिन्यामध्ये कनेक्ट होताना दिसतील। धनस्थानातून जाणारा बुध हा 8 जुलैनंतर पराक्रमातून 27 तारखेपर्यंत म्हणजे स्वतःच्या राशीतून आणि त्यानंतर सुखस्थानामध्ये जाणारा बुध ग्रह आणि त्याला मिळणारी शुक्र, रवी, मंगळ या संपूर्ण ग्रहांची साथ ही आर्थिक बाबतीमध्ये फायदा करून देणारी ठरणार आहे। पैशाची अडलेली कामं या महिन्यामध्ये यामुळे पूर्ण होण्यास मदत तर मिळणारच आहे, शिवाय नोकरीमध्ये पगारवाढीचे संकेतसुद्धा या ग्रहांमुळे मिळत आहेत। व्यवसायामध्ये नवीन व्यवसायाची संधी निश्चित निर्माण होताना दिसेल। नवीन ग्राहक वर्गाला आकर्षित करण्यासाठी मात्र तुम्हाला प्रयत्न करणं आवश्यक आहे। नवीन नवीन स्कीम लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक राहील, शुभ आणि लाभकारक त्याच्यामुळे राहणार आहे आणि निश्चितच व्यवसाय वाढीला मदत मिळेल। आर्थिक गुंतवणूक जागेत राहत्या घरामध्ये करण्यासाठी हा महिना विशेष शुभकारक ठरतोय। शनी आणि गुरुग्रहाची साथ असल्यामुळे शेतीच्या कामाला सुद्धा हा महिना विशेष फायदा मिळवून देणारा आहे। शेतीचे महत्त्वाचे निर्णय म्हणजे खरेदी असेल, विक्री असेल, त्यातलं काही कामकाज असेल अवश्य या महिन्यामध्ये लक्ष देऊन केल्यास उत्तम फायदा शेतीमध्ये सुद्धा मिळायला मदत मिळणार आहे। राहत्या घरामध्ये जर काही बदल करणार असाल तर अवश्य विचार या महिन्यामध्ये करू शकता। तसेच या महिन्यामध्ये नवीन फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी याचे योगसुद्धा खूप सुंदर आहेत। आणि हो, वाहनाचा योगसुद्धा उत्तम आहे। वाहन खरेदीचा योग मात्र 17 जुलैनंतर तुमच्या राशीला येतो आहे। नवीन वाहन खरेदी करणार असल्यास हा 17 तारखेचा महिना आपण लक्षात घेऊ शकता आणि उत्तमच काळ राहणार आहे खरेदी करण्याकरता वाहनाची। मनासारखी खरेदी त्यामुळे होईल। शेअर मार्केटमध्ये सुद्धा या महिन्यामध्ये फायदा बुक करायला आपल्याला मदत मिळेल। नवीन स्क्रिप्ट म्हणजे नवीन काही कंपन्यांमध्ये जर काम करणार असाल नवीन कंपन्यांचा अभ्यास अवश्य वाढवा गुंतवणूक करण्यासाठी। हा महिना विशेष करून फार्मा, बँकिंग, इन्फ्रा, इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला फायदा मिळवून देणारा राहणार आहे। कुटुंबाचं आणि भावंडांचं सहकार्य या महिन्यामध्ये अतिशय उत्तम मिळणार आहे आपल्या राशीच्या मंडळींना। नवीन संबंध निर्माण होण्यासुद्धा हा महिना शुभकारक राहील। विशेष करून 18 जुलैनंतर इंजिनिअरिंग, कला, वाणिज्य क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर योग्य निवड करण्यास आणि प्रवेश घेण्यास त्यांना चांगलं सहकार्य मिळणार आहे। मंडळी, योग्य करिअरसाठी योग्य शिक्षणाची बैठक असणं हे फार महत्त्वाचं असतं आणि त्यासाठीच आपली निवड, आवड आणि स्वभावाचा जो नैसर्गिक कल आहे तो कोणत्या दिशेला आहे हे कुंडलीचा सखोल अभ्यास करून चांगलं ठरवता येतं। करिअर आणि ज्योतिषशास्त्र यांचा काय संबंध आहे याचं व्हिडिओ आपल्या चॅनलवर नुकतंच प्रकाशित झालेलं आहे, अवश्य त्याची लिंक खाली दिलेली आहे, माहिती करून घ्या। आपण जर करिअर आणि उच्च शिक्षणाची निवड करणार असाल, अर्थात
करिअर निवडीसाठी सशुल्क मार्गदर्शन आपल्याला ज्योतिष कट्ट्याकडून घ्यायचं असेल किंवा आपल्या कुंडलीचा अभ्यास करून आपल्याला करिअरची दिशा निवडायची असेल तर आमच्या कार्यालयामध्ये मात्र प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधायचा आहे आणि आपली वेळ ठरवायची आहे. अर्थात त्याचा नंबर आहे 9892156163. विवाहासाठी विचार केला तर या महिन्यातील रवी शुक्राची साथ अतिशय उत्तम आहे, संधी घ्यायला हरकत नाही. आरोग्याचा विचार करूया, नेहमीचे पित्ताचे त्रास या धावपळीमध्ये वाढणार नाहीत याची काळजी मेष राशीच्या मंडळींनी घ्यायची आहे. या महिन्यामध्ये चांगल्या ग्रहांचा शुभ परिणाम आहेच, तो अजून वाढवण्यासाठी काय करता येईल तर गणपतीचा मंत्र आहे ओम गंग गणपते नमः रोज एक माळ उत्तम. तर संकष्टनाशन गणपती स्तोत्र जे आहे किंवा गणपती अथर्वशीर्ष हे मुद्दामून पठण करण्यासाठी मंगळवार आणि चतुर्थीचा दिवस निवडल्यास अतिशय सुंदर राहील. या महिन्यातील ज्या शुभ तारखा आपल्यासाठी असणार आहेत त्या आहे 4 ते 17 जुलै 20, 21, 24, 24 ते 30 जुलै इथपर्यंतचा काळ. मंडळी ज्योतिष कट्ट्याच्या वतीने नुकतंच आपण स्तोत्र आणि मंत्र आणि त्यांचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा करायचा यासाठी आपण नुकतंच हे चैतन्य लहरी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. ज्यांना हे चैतन्य लहरी पुस्तक घरी मागवायचं असेल ते अगदी आम्ही कुरियर किंवा बाय स्पीड पोस्टने आपल्याला पाठवतो आणि याची माहिती आणि याचं शुल्क आमच्या कार्यालयात जमा करण्यासाठी याचं शुल्क आहे 331 रुपये पोस्टल चार्जेस सहित, कारण 251 रुपये पुस्तकाची किंमत आहे आणि 80 रुपये पोस्टल चार्जेस. मंडळी हे पुस्तक आपल्याला मागवायचं असेल त्याचप्रमाणे ज्योतिष कट्टा यांच्याकडून म्हणजे आमच्याकडून जर काही वास्तू आणि ज्योतिष विषयक मार्गदर्शन घ्यायचं असेल, तसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे करिअर मार्गदर्शन घेऊन उच्च शिक्षणाची बाजू आणि करिअरची दिशा ठरवण्यासाठी कुंडलीचा अभ्यास करून आपल्याला मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करायचा आहे. कृपया SMS व्हॉट्सअप मेसेजेस हे करून आम्हाला तुमच्यापर्यंत संपर्क नाही साधत आहेत, कारण आम्हाला दिवसाला कमीत कमी 3 ते 4 हजार मेसेजेस असतात. आणि म्हणून मंडळी ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा ही दिशा ठरवायची आहे त्यांनी आमच्या कार्यालयामध्ये 10 ते 2 आणि 5 ते 8 या वेळेमध्ये प्रत्यक्ष फोनवरती संपर्क साधायचा आहे. आणि आमचा फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो 9892156163. आणि हा फोन नंबर आपल्या थंबनेलवरती म्हणजे आमच्या व्हिडिओचं जे पोस्टर येतं त्याच्यावरती हा नंबर आम्ही नेहमी दिलेला असतो. म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा. अर्थात जुलै महिन्याचं राशीभविष्य पुढच्या महिन्यातलं राशीभविष्य पाहण्यासाठी याच वेळेवरती आपण छानपैकी भेटणार आहोत. तोपर्यंत आपण रजा घेऊया आणि पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो राशीचक्रातली दुसरी राशी म्हणजे वृषभ राशीचा, तोही पाहायला विसरू नका. कळावे लोभाय असावा. धन्यवाद. शुभम भवतु.